नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट MBBS कॉलेजच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत. मागील वर्षी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये कॅटेगरीनुसार किती मार्क पर्यंत गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळालं या संदर्भाने आपण सविस्तर रित्या माहिती पाहणार आहोत. या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व मेडिकल प्रवेश प्रक्रिये संदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेट साठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण मागील वर्षीचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकूण 31 गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस होते. या कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना किती मार्क पर्यंत ऍडमिशन मिळालं ते आता आपण कॅटेगरीनुसार पाहूया. हा जो मी तुम्हाला कट ऑफ सांगत आहे हा थर्ड राऊंडचा कट ऑफ आहे. त्यानंतर देखील काही स्टे वॅकन्सी राऊंड झालेले होते, त्यामध्ये सर्व विद्यार्थी पार्टिसिपेट नव्हते. फक्त असेच विद्यार्थी त्या राऊंड साठी पात्र होते की ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 3 पर्यंत कॉलेज मिळालेलं नाही. त्यामुळे आपण या व्हिडिओ मध्ये थर्ड राऊंडचाच कट ऑफ गृहीत धरणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण पाहूया ओपन कॅटेगरीचा कट ऑफ. तर जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरी मध्ये होते अशा विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी 584 मार्क पर्यंत महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळालं. त्यानंतर जर आपण OBC कॅटेगरीचा विचार केला तर OBC कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांना 579 मार्क पर्यंत महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला अलॉटमेंट झालेली आहे. ओपन आणि OBC चा कट ऑफ झाल्यानंतर आता आपण VJNT या कॅटेगरीचा कट ऑफ पाहणार आहोत. तर जेही विद्यार्थी VJ मध्ये होते अशा विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी 526 मार्क पर्यंत गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला अलॉटमेंट झाली. NT1 कॅटेगरीचा जर विचार केला तर या कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांना 499 मार्क, NT2 कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांना 563 मार्क व NT3 कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांना 580 मार्क पर्यंत महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला अलॉटमेंट झालेली आहे. त्यानंतर जर आपण SC आणि ST कॅटेगरीचा विचार केला तर जेही विद्यार्थी SC कॅटेगरी मध्ये होते अशा विद्यार्थ्यांना 481 मार्क पर्यंत व ST कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांना 351 मार्क पर्यंत महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळालेलं आहे. शेवटी जर आपण EWS कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांना 583 मार्क पर्यंत गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळालेलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे होता महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचा कट ऑफ. कॅटेगरीनुसार तुम्हाला कळालंच असेल की विद्यार्थ्यांना किती मार्क पर्यंत महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळालेलं आहे. या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. त्यासोबतच जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व टाइम टू टाइम अपडेट राहण्यासाठी तुम्ही आपला फ्री व्हॉट्सअप ग्रुप देखील ज्वाईन करू शकता. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा कम्युनिटी सेक्शन मध्ये मिळेल. तर या ठिकाणी आपण या व्हिडिओ मध्ये थांबूया. धन्यवाद.